मुंबईत आजपासून ग्लोबल फिनटेक फेस्टला सुरुवात झाली डीपीआय पेमेंट निर्देशांक आणि फिनटेक उपाय ग्लोबल साऊथ देशांमध्ये नेण्यात आणि विकसनशील देशांच्या संरचनात्मक समस्यांचं निराकरण करण्यात भारताची प्रमुख भूमिका आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे आर्थिक संबंध विभागाचे सचिव दम्मू रवी यांनी उद्घाटन सत्राला संबोधित करताना सांगितलं माहिती अवकाश तंत्रज्ञानानं जगाला एकमेकांशी जोडलं आहे जागतिक संपत्ती चारशे ट्रिलियन डॉलर्सवर असताना आणि गुंतवणुकीचा प्रवाह सव्वाशे ट्रिलियन डॉलर्सवर असतानाही समावेशकतेबाबत समस्या आणि तफावत मोठी असून हे आव्हान असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं भक्कम डीपीआय जाळं या समस्यांचं निराकरण करण्यात मदत करू शकतं असं त्यांनी सांगितलं भारताला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत विकसित देश करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष केंद्रित केलं आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये जगभरातील वक्ते फिनटेकशी संबंधित विषयांवर आपले विचार मांडणार आहेत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आज संध्याकाळी एका सत्राला संबोधित करतील आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून विविध उत्पादनांची सुरुवात देखील होणार आहे